नमस्कार, तेजस किचन मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा। हे पाऊण किलो चिकन मी घेतलेलं आहे, धुतलेलं चिकन आहे स्वच्छ। त्याला हळद, मीठ, मसाला आणि हिंग आणि कच्चं तेल एक पळी असं लावून मॅरिनेट करून साधारण 2 तास ठेवले। घाई असेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल। हे वाटण वाटून ह्या चिकनला लावायचं। वाटणामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, टॉमॅटो, धणे, खसखस, काळी मिरी, लवंग, वेलची, दालचिनी हे सगळं वाटायचं आणि ह्या चिकनला लावायचं। चिकनसाठी मी 3 मोठे कांदे कापून घेतले। चिकन झाल्यानंतर वरून पेरायला कोथिंबीर बारीक कापून घेतले आणि फोडणीला टाकायला काळी मिरी 2 लवंगा, अगदी थोडीशी दालचिनी, 2 वेलच्या आणि 3 तमालपत्र असं घेतलेलं आहे। चिकन पूर्ण शिजल्यावर त्याला 1 छोटा कांदा आणि 3 टेबलस्पून सुखं किसलेलं खोबरं असं मी भाजलेलं आहे थोडं तेल टाकून, ते त्याच्यात टाकायचं आणि कोथिंबीर वरून पेरायची। चला आता सुरुवात। आता हे वाटण मी वाटलेलं आहे, आता हे वाटण मी चिकनला लावून घेते। कोथिंबीर आलं, हे सगळं घेताना स्वच्छ धुवून घ्यायचं। हे कुकरचं भांडं तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात 3 ते 4 पळे तेल घालते। गॅस मोठा करायचा, तेल चांगलं तापून द्यायचं। आता तेल चांगलं तापून द्यायचं, तेल तापलेलं आहे चांगलं। आता त्याच्यात ही तमालपत्र अशी तोडायची आणि हे सगळं फोडणीचं जे सामान आहे, लवंग, काळी मिरी, दालचिनी, वेलची आणि तमालपत्र हे सगळं टाकायचं। हे चांगलं तडतडून द्यायचं, इथं हलवायचं, जरा थोडस लाल झालं पाहिजे। आता हे झालं, आता ह्याच्यात कापलेला कांदा घालायचा। वाटण्याचं पाणी कांद्याच्या भांड्यात घातलं। आता हा कांदा हलवायचा, त्याला थोडं गोल्डन ब्राऊन थोडासा कलर येईपर्यंत परतायचा। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्या झाकण्यात पाणी ठेवायचं आणि ते गरम पाणी शिजताना चिकन मध्ये घालायचं। आता हे असं उचलून, खूप जास्त कलर यायची काय गरज नाही। आता हे असं उचलून ह्याच्यात 1 चमचा मसाला कांद्यात टाकायचा, म्हणजे त्याला छान कलर येतो, तवंग येतो। हा 1 चमचा साधा मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आहे, याने तिखटपणा येत नाही। आणि थोडंसं परतायचं आणि परत ह्याच्यावर थोडं झाकण ठेवायचं, झाकणात पाणी असलं पाहिजे। आता कांदा त्यात मसाला घालून परतून झालेला आहे चांगला,
आता ह्याच्यात चिकन घालायचं आणि चिकन पण थोडंसं परतायचं. चांगलं मिक्स करायचं आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. आता हे झाकण ठेवायचं आणि परत उचलायचं आणि परत परतायचं असं 2-3 वेळा करायचं आणि नंतर मग साधारण 1-20 मिनिटं अगदी मंद गॅस करून त्या ताटलीवर पाणी ती ताटली ह्याच्यावर ठेवून द्यायचं. हा आता अशी ताटली ठेवायची वरती, गॅस मंद करायचा आणि एक साधारण 15-20 मिनिटं असं ठेवून द्यायचं आणि मग हे पाणी आहे ते चिकनमध्ये घालायचं आणि कुकरच्या 5 शिट्ट्या काढायच्या. आता 15 मिनिटं झालेली आहेत. आता हे मी झाकण काढून चिकन परत हलवणार आहे. बघा किती छान पाणी सुटलंय त्याला चिकनला. आता ह्याच्यात काय मी पाणी घातलेलं नव्हतं पण त्याला हे आपोआप पाणी सुटलेलं आहे. आता हे गरम पाणी थोडस ह्याच्यात घालणार आहे आणि हे टाकून नाही द्यायचं, हे नंतर आपल्याला उपयोगी येतं चिकनला घालायला. आणि हे चिकन शिजत ठेवणार आहे. आता गॅस मिडियम वर ठेवणार आहे आणि 5 शिट्ट्या काढणार आहे. आता कुकरमध्ये मी कुकर बंद करून चिकन शिजत ठेवले. आता ह्याच्या ह्या कुकरला 5 शिट्ट्या लागतात तर मी 5 शिट्ट्या काढणार आहे चिकन शिजेपर्यंत. आता कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे. आता मी कुकर उघडते. आता मस्त. आता मगाशी आपण जे कांदा आणि खोबरं भाजून ठेवलेलं होतं तळला मसाला तो ह्याच्यात घालायचा. आणि ह्याच्यात पाणी घालायचं असेल तर गरम पाणीच घालायचं, थंड घालायचं नाही. जेवढा आपल्याला रस्सा हवा तेवढं पाणी घालायचं. आणि परत गॅस लावायचा. आता गॅस लावायचा आणि जरा वेळ ह्याला उकळून द्यायचं. हे चांगलं उकळलं की मग वरून कोथिंबीर पिरायची आणि गॅस बंद करायचा. हे बघा आता उकळायला सुरुवात झालेली आहे. आता हे चांगलं उकळलेलं आहे. आता ही वरून कोथिंबीर घालते मी. आणि आता बंद करायचं झालं. हा आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. आता मी हा काढून दाखवते. हा आपला चिकनचा रस्सा रेडी झाला. आता ही डिश तुम्हाला जर का आवडली असेल तर तुम्ही ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करू शकता.